महाराष्ट्र राज्य सामुदाय आरोग्य अधिकारी संघटनेद्वारे आपल्या विविध मागण्यांना घेऊन राज्यव्यापी आंदोलन सुरू असून गोंदियात देखील जिल्हा परिषद समोर राज्यव्यापी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील 198 सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांनी देखील एक दिवसीय कामबंद आंदोलनात आपला सहभाग दर्शविला आहे. तर मागण्या पूर्ण न झाल्या 23 जानेवारी पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. आमच्या या जिल्ह्यामध्ये कार्यरत जे 198 सीओचे आहेत वेगवेगळ्या मागण्यांसाठी आम्ही याच्या अगोदर सुद्धा जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा स्तरावर पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला, पण शासनातर्फे आम्हाला कोणताच प्रतिसाद अद्यापर्यंत भेटलेला नाही आणि म्हणून आम्ही शेवटचा हत्यार म्हणून आम्ही आज एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करणार आहे आणि याच्यानंतर जर शासनातर्फे काहीच प्रतिसाद जर भेटला नाही तर याच्यानंतर आम्ही 23 तारखेपासून आम्ही बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहे. त्याच्यामध्ये मुख्य मागणी आमची असंच आहे की आम्हाला शासन सेवेमध्ये कायम करून गट बचा दर्जा देण्यात यावा. आमच्या इथे आमचे सगळे 198 सीएचओ आज कामबंद आंदोलनामध्ये समाविष्ट झालेले आहेत. आज कोविड लसीकरणामध्ये कोणतेच सीएचओ म्हणजे आमच्या पूर्ण सेवा आम्ही फक्त आकस्मिक सेवा सोडून कोणत्याच सेवा आज आम्ही देणार नाही. एमटीएस न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसंच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा.